नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी यादव विशेष तालुक्यात अंतर्गत असलेल्या जिरायपाडा इथं दुपारी चार वाजता अवकाळी चक्रीय वादळ आणि पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात घरांचे पत्रे उडाले दाही दिशा बदलून गेली काही घरांची पडझड सुद्धा झाली गावातील जिल्हा परिषद शाळेतील मोठमोठी झाडे जमीन दुरुस्त झालेत कौलारू घरं असल्यानं घराची कौले दूरवर फेकली गेली विस्कळीत घरातील अन्नसाठा संपूर्णपणे पाण्यात भिजून गेला काही करायच्या आधी सर्व अचानक घडून गेले जिरायत पाडा इथं लोकांनी रात्रभर जागून कशी बशी रात्र काढली सुदैवानं जीवितहानी झाली नाही तालुक्यात आमदार लताताई सोनवणे यांनी लोकप्रतिनिधींकडून विचारपूस केली लागलीच सर्व सुविधा पुरवण्यात यावी म्हणून संबंधित विभागाला आदेश दिले गावातील सरपंच प्रताप पावरा आदिवासी समाजसेवक संजी भाऊ शिरसाट तलाठी अजय पावरा राजेश पावरा अनिल रामचंद्र पावरा उपसरपंच दिलीप पावरा संजय दलसिंग पावरा नामा शेवाळे शमशेर आदल्या पावरा यांनी लागलीच पीडित लोकांची हालपे झाली त्यांची विचारपूस करून धैर्य दिलासा देण्यास धावून आले तलाठी पंचनामा करताना लोकांची परिस्थिती आपुलकीच्या भावनेनं समजून घेतली घरातील खांब कोसळल्यानं भारसिंग तेजमल पावरा हे जखमी झाले सीमा अशोक पावरा या लहान मुलीला खांद्यावर किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना एकशे दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून वैजापूर इथल्या पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आलं एकूण नव्वद टक्के घरांची पडझड आणि वरचं छत उडाल्यानं जिरायत पाडा इथं लोकांचा संसार संपूर्णपणे उघड्यावर आलाय काही शेतकऱ्यांचे शेतातील पीक आडवे पडले असताना तोंडाशी हात आलेला घास पाहता पाहता नाहीस झालाय आजपर्यंत असा प्रकार कधीच घडला नाही तातडीने गावातील पीडित लोकांना मदत पुरवण्यात यावी असं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे काल जी घटना झाली अवकाळी पावसामुळे तर त्यावेळेस तुम्ही घरात कोण कोण हजर होते पाच सहा जण होते माझे दोन मुलं होते लहान दोन मुलं होते सोनबाई होती वडील होते आई होते आणि अचानक वांदी आली आणि पात्र डायरेक्ट उडवून दिले आणि ते भिंत पडले ते वल्यांच्या अंगावर पडले इटा त्यांना खूप मुक्कामार सारखा आणि उठता येत नाही त्यांना खूप लागलेलं आहे बरोबर म्हणजे ते बर जखमी झाले हो जखमी झालेले अँब्युलन्स बी आणली अँब्युलन्स बी पाठवली हो त्या साहेबांनी बरोबर आणि घटनास्थळी कोण कोण आलं ते तुमची पाहणी करण्यासाठी आता सकाळी बी ओ साहेब आले होते आणि ग्रामसेवक साहेब आले होते सरपंच त्यांनी काय आश्वासन दिलं का तुम्हाला मदतीसाठी नाही काहीच आश्वासन दिलं नाही फक्त अँब्युलन्स पाठवतो असं सांगून दिलं बी ओ साहेब आणि संपूर्ण गावात तुमच्यामध्ये किती पर्सेंट लोकांचे नुकसान झालेलं आहे ऐंशी नव्वद टक्के झालेलं आहे बरं मग लोकांनी रात्र कशी काढली अशी दुर्घटना रात्र तर आम्ही असं म्हणजे बाहेर असे शेकोटी चटवून बसलेलो होतो झावर गोदड्या गिदड्या काय सर्व कपडे बी वल्ल्या झालेले शेकोटी चेटवून बसलेलो तर आग शेकत बसलो रात्रभर तसंच काढलो बसून आम्ही लहान मुलांना मांडीवर बसून आग शेकत बसलो मग या तुम्ही यातून कसं सावरलं तुमच्या परिवाराला काय सावरणार तसंच राहू दिलं आम्ही आज संध्याकाळी बी भुकले बसलो होतो बस सकाळी बी दुसऱ्या माणसांनी जेवण आणून दिलं मग जेवण केलं घरामध्ये स्वयंपाकची सोय नाही धान्य पूर्ण वल्लं झालं काहीच म्हणजे स्वयंपाक करायला काहीच साधन नाही आहे आम्हाला मग तुमची शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाने लवकरात लवकर आम्हाला मदत करावे आता आम्हाला काहीच राहायची सोयी नाही राहायची सोय नाही जेवणाची सोय नाही मग शासनाने काहीतरी आम्हाला लवकरात लवकर मदत करावे ही विनंती शासनाला मला तर भाऊ संबंधित विभाग लाठी आणि ग्रामसेवक आणि हो बी ओ आले तर यांनी काय आश्वासन दिलं का तुम्हाला नाही त्यांनी काही आश्वासन दिले नाही आम्हाला ते आले फक्त चेकिंग केले त्यांनी आणि लगेच लिहून गेले आणि पंचनामा केले आणि चालले गेले फक्त पंचनामा केले आणि चालले गेले तर तुमची काही इच्छा की पंचनामा न करता तुम्हाला मदत मिळावी मदत मिळावा पंचनामा काय कोणी पण करून जातो ते तरी आम्हाला काहीतरी मदत करून द्यावी अशी आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे तर लोकप्रतिनिधी आमच्याकडे यांच्या गावातील अनिल पवार म्हणून तर अनिल भाऊ तुमची काय प्रतिक्रिया आहे ते येऊन गेले तर माझ्या शासनाला आणि शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना एवढीच विनंती आहे की माझ्या मेलाने गावामध्ये जिरात पाडावरती अवकाळी पावसामुळे सर्व एकदम उद्ध्वस्तसारखं हवा आली झाडं तोडून टाकले नव्वद ते घरांचं नुकसान झालेलं आहे आणि इथं दिलीप भाऊ आहे तिकडं गोफ आहे आणि हे का जेमाल आहे आणि माझं स्वतःचं घर पण सुद्धा पूर्ण उडालेलं आहे जिल्हा जळगाव प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा